गोंदिया जिल्हा परिषदेतील कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी या प्रदर्शनीत मोठ्या संख्येत हजेरी लावली असता पशुपक्ष्यांचे पालन करून आर्थिक उन्नती साधून घेणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आधुनिक शेतीला चालना मिळावी तसेच जिल्ह्यातील पशुधनात वाढ होऊन त्यापासून सेंद्रिय शेती निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीत प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्या दुभत्या गाई म्हशींना या प्रदर्शन आणले होते तर काही शेळी पालकांनी तर काही कुंबड्या पालकांनी आपल्या पशुधनांना या प्रदर्शनात आणले असून यात आकर्षणाचा केंद्र ठरली ती 25 लिटर दूध देणारी जर्सी गाय आणि मुरा प्रजातीची महेश. एरवी पशुपक्षी प्रदर्शन म्हटले तर संकरित गाय किंवा जर्सी प्रजातीच्या गाई म्हशींनाच फक्त प्रदर्शनीत ठेवण्यात येत होते. मात्र गोंदियाच्या आदाशी गावात आयोजित करण्यात आलेला कृषी प्रदर्शनीत देशी वनाचे जनावरे पाहायला मिळाल्याने कृषी सभापती सोनू कुते यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. हे जिल्हास्तरीय कृषी पशु प्रदर्शनीचा कार्यक्रम आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे. तरी ह्या कार्यक्रमाला पूर्ण 8ही तालुका गोंदिया आमगाव देवरी तिरोळा मुरगाव अर्जुनी सडक अर्जुनी या संपूर्ण 8ही तालुक्याचे कास्तकार शेतकरी इथं आलेले आहेत ना. जे त्यांनी एक उत्साह दाखवलेला आहे शेतकऱ्यांनी त्यांचे जे पशुपालन जे आपण पशु आपण जे आणलेले आहेत ते एकदम उत्कृष्ट दर्जाचे आहेत ना. प्रत्येक तालुक्यातून जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरचे जे तालुक्या स्तरावर आमची पहिल्यांदा प्रदर्शनी झाली होती तिथून जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर आलेले जितके पण आहेत कास्तकार पशु ते पूर्ण आता हे जिल्हा स्तरावर त्यांना इथं आमंत्रित करण्यात आलेले आता त्यांचा हा कॉम्पिटिशन आहे. तरी याच्यामध्ये कास्तकऱ्यांचा एवं त्यांच्याकडील पशूंचा एकदम उत्स्फूर्त सहयोग भेटत आहे. तरी आता हे जिल्हा परिषदचा एक मोठा उपक्रम आज पहिल्यांदाच ह्या गोंदिया जिल्हा गोंदिया तालुक्यामध्ये आमच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. कुठला पशुपक्षी या ठिकाणी आकर्षणाचा केंद्र ठरला आहे? जसे आता गीर गाय आहेत तसे आता मोठ्या मोठ्या गाई आहेत कोंबड्या आहेत शेळी आहेत बकऱ्या आहेत बोकळ आहेत हे सगळ्या आता इथं सगळ्यात म्हशी आहेत चांगले एकदम उच्च क्वालिटीचे इथं आलेले आहेत. आज आपल्या आदासी तांडा गावामध्ये जिल्हा परिषद पशु विभाग यांच्या विभागातर्फे आज इथे एक भव्य प्रदर्शनीचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यामध्ये तालुका स्तरामध्ये जे पशुपक्षी प्रदर्शन झालं होतं याच्या आधी 8 तालुक्यामध्ये ज्यांचं प्रथम आणि द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेलं होतं अशा पशुपक्षी म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या जातीच्या गाई असतील चांगल्या जातीच्या म्हशी असतील चांगल्या शेळ्या मेंढ्या कोंबड्या हे जे पशुपक्षी आहेत जनावरे आहेत जे तालुका स्तरावरती प्रथम द्वितीय क्रमांक आलेला आहे अशा जनावरांना आज इथे पाचारण करण्यात आलं होतं आणि जिल्हा परिषदच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन बक्षीससुद्धा त्यांना देण्यात येत आहे. आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांना याचा चांगला लाभ मिळावा हे आमचा उद्देश आहे. तर नक्की या जिल्हा प्रदर्शनीचा आपल्याला चांगला फायदा मिळेल. सर्वप्रथम मी सर्व जिल्ह्यातील पशुपालकांना एक त्यांचं अभिनंदन करेल हार्दिक स्वागत करेल कारण की सर्व जिल्हा स्तरावरून म्हणजे प्रत्येक तालुक्यातून इथे जनावरं आलेले आहेत आणि जे तालुका स्तरांनी साहेबांनी जसं सांगितलं आहे की तालुका स्तरावर 1, 2, 3 क्रमांक ज्यांनी पटकावले ते सर्वांना आम्ही विनंती केली आणि ते सर्व जनावरं बहुतांश जनावरं इथे उपस्थित झालेले आहेत. पशुपालकांचा उत्साह आणि त्यांचा आम्हाला सपोर्ट हा वाखाणण्याजोगा आहे. आता ह्या पशुप्रदर्शनीमध्ये 16 गट आहेत. संकरित गाय गट कठाणी गाय देशी गाय वर्ग म्हैस त्यांचे कालवडी शेळी नर शेळी मादी मेंढी नर मेंढी मादी कोंबडी नर कोंबडी मादी आणि इतरही कडकनाथ गिरराज वनराज यासारखे आपण पशुप्रदर्शित केलेले आहेत आपण पाहिलेच असेल. तसेच चाराबाग आम्ही तात्पुरती शेतकऱ्यांनी आपापल्या घरी कोणकोणता चारा लावावं जे जिल्हा परिषदेच्या माध्यमानं आम्ही वरणबियाने जे वाटलेले आहेत त्यांचं लाईव्ह डेमोसुद्धा आम्ही इथे दाखवलेला आहे ना शेतकऱ्यांना तो मार्गदर्शक ठरणार आहे. या ठिकाणी 25 ते 30 लिटरच्या गाई आणि म्हशी
चा सहभाग या पशु प्रदर्शनीमध्ये झालेला आहे. तर पारंपरिक धान शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळून आपली आर्थिक उन्नती साधावी, सोबतच कृषी व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालन करावे असा सल्ला कृषी सभापती सोनू कुते यांनी दिला आहे. तर या पशुपक्षी प्रदर्शनीत उत्कृष्टरित्या जनावरांचे पालन करणाऱ्या गौपालकांचा आणि पशुपक्षी पालकांचा रोख रक्कम शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.